500 रुपयाच्या आतमधले सुंदर क्लासी आणि ट्रॅव्हल फ्रेंडली वन पीस जे तुम्हाला हवे असतील त्यांना हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी मी दर आठवड्याच्या गुरुवारी आणि रविवारी फॅशन, स्टायलिंग, मेकअप आणि हॉल व्हिडिओज या कॉन्टेंटवरती व्हिडिओ घेऊन येते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. माझा युजर आय डी मी स्क्रीनवर मेन्शन करते आणि तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मिशोवरून घेतलेले 500 रुपीजच्या आतमधले वन पीस शेअर करणार आहे. तर बेसिकली मला एक अशी कॉमेंट आलेली की तुम्ही असे फिरायला जाण्यासारखे म्हणजे थोडेसे जे ट्रॅव्हल फ्रेंडली वन पीसेस असतात ते तुम्ही शेअर करा, तर मी त्यासाठी आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 4 ड्रेस शेअर करणार आहे आणि बेसिकली ते असे ट्रॅव्हल फ्रेंडली म्हणजे तुम्ही कुठेही असं कॅज्युअली बाहेर जाताना ते ड्रेसेस घालू शकता असे ते ड्रेसेस आहेत. आणि इव्हन ते खूप जास्त असे कम्फर्टेबल असे ड्रेसेस आहेत, म्हणजे डिटेलमध्ये मी रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करीनच. तर जे सगळे वन पीस आहेत त्याच्या प्राईस या 500 रुपयाच्या आतमध्ये आहेत. इनफॅक्ट एक जो वन पीस आहे तो 300 रुपीजचाच आहे आणि 300, 350, 400 to 450 या रेंजमधले हे वन पीस आहेत. तर मग हे वन पीस कोणते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता सगळ्यात पहिला आणि माझा फेवरेट वन पीस जो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो आहे हा वन पीस जो मी आता घातलेला आहे. तर बेसिकली हा वन पीस मी जेव्हा फोटोमध्येच बघितलेला तेव्हा तो मला खूप जास्त आवडलेला. बेसिकली हे जे चेक चेक जे पॅटर्न असतात ते मोस्टली ड्रेसेसमध्ये, इव्हन तुम्ही म्हणजे टॉप घाला, तुम्ही एखादा ड्रेस घाला, तर ते खूप जास्त क्लासी असा पॅटर्न वाटतो. असं चेकचं डिटेलिंग ज्या ड्रेसेसवरती असतं, ज्या टॉप्सवरती असतं, अल्टिमेटली ते टॉप्स हे ड्रेसेस खूप जास्त क्लासी दिसायला लागतात. तर या चेक पॅटर्नमुळे आणि याच्या ब्लॅक कलरमुळेच मी हा ड्रेस घेतला आणि तो डिलिव्हर पण तसाच झाला. बेसिकली मला हा ड्रेस खूप जास्त आवडला. दिस इज वन ऑफ माय फेवरेट फ्रॉम दिस हॉल. आणि या ड्रेसची प्राईस गेस करा. हा ड्रेस जो आहे तो फक्त 420 रुपीजचा आहे आणि 420 रुपीजमध्ये खूप सुंदर असा ड्रेस आहे. मोस्ट इम्पॉर्टंट, याचं जे फॅब्रिक आहे ते कॉटन फॅब्रिक आहे आणि आजचे जे म्हणजे सगळे वन पीसेस आहेत त्याच्या लेंथ देखील एकदम व्यवस्थित आहेत. म्हणजे असा कोणताच वन पीस नाहीये जो असा लेंथमध्ये खूप शॉर्ट आहे आणि तुम्हाला घालायला अनकम्फर्टेबल होईल. तर हा पण जो वन पीस आहे तो अराउंड तुमच्या असा काफ लेंथ पर्यंत येतो. म्हणजे माझी हाईट 5'2" आहे, तर बेसिकली माझ्या हाईटला तो तिथपर्यंत येतो. तर तुम्ही तुमच्या हाईटच्या अकॉर्डिंग विचार करू शकता, पण हा जो वन पीस आहे तो अजिबात जास्त शॉर्ट असा वाटणार नाही. म्हणजे कोणत्या उंच स्त्रीने जरी तो ड्रेस घातला तरी त्याची लेंथ अशी व्यवस्थित पडेल, एकदम असा शॉर्ट वगैरे असा वाटणार नाही. म्हणजे बेसिकली काही जणींना असा प्रॉब्लेम असतो वेन इट कम्स टू लेंथ. काही काही यांना अजिबात जास्त शॉर्ट ड्रेसेस वगैरे घालायला आवडत नाहीत. तर मोस्टली मी आज तसेच ड्रेसेस चॉईस केले जे तुम्ही कम्फर्टेबली घालू शकता, जिथे हाईटचं वगैरे तुम्हाला काहीही रेस्ट्रिक्शन येणार नाही. तर ॲक्च्युली याची जी हाईट आहे त्याच्यामुळे तो खूप जास्त क्लासी वाटतो. म्हणजे त्याचं जे चेकचं प्रिंट आहे, त्याची जी लेंथ आहे आणि त्याचा जो ओव्हरऑल पॅटर्न आहे तो खूप जास्त क्लासी दिसतो. या ड्रेसची आणखी एक एकदम सुंदर गोष्ट अशी ती म्हणजे याच्या स्लीव्स, याचा जो स्लीव्सचा पॅटर्न आहे तो देखील अतिशय गोड आहे आणि अतिशय सुंदर दिसतो. तर पर्सनली हा ड्रेस मला खूप जास्त आवडला. प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यूनी, कम्फर्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी या हा जो ड्रेस आहे तो एकदम स्पॉट ऑन आहे. 420 रुपीजमध्ये खूप सुंदर फॅब्रिक आहे, हा घातल्यावरती पण खूप जास्त कम्फर्टेबल वाटतो. याची जी पाठची साईज आहे तिथे तुम्हाला असा एक नाडा दिलेला आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या वेस्टच्या फिटिंगनुसार तुम्ही तो नाडा टाय करू शकता. म्हणजे बेसिकली लहान मुलींचे जे फ्रॉक्स असतात त्याला कसे ते नाडा असतात, तसा बेसिकली एक नाडा आहे पाठच्या साईडला, विच लुक्स व्हेरी कूल. अतिशय गोड असा ड्रेस आहे, सुंदर असा ड्रेस आहे, त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता. प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप खूप सुंदर असा ड्रेस आहे, तर प्लीज गिव इट अ ट्राय. तर हा जो ड्रेस आहे तो मी मीडियम साईजमध्ये ऑर्डर केलेला आहे. तर मग मी तुम्हाला असं रेकमेंड करेन की फॉर बेस्ट फिटिंग ना जर तुमची साईज एम असेल तर तुम्ही एल साईजमध्ये ऑर्डर करा. कदाचित मी पण हा एक्सचेंज करेल एल साईज सोबत, बिकॉज मला असं वाटतं की कुठेतरी तो थोडासा चेस्टमध्ये म्हणजे मला तितका असा कम्फर्टेबल वाटत नाही आहे. पण ड्रेस खूप सुंदर आहे. तर मग तुमची जी साईज असेल त्याच्यापेक्षा एक साईज मोठी तुम्ही या ड्रेसमध्ये ऑर्डर करा, तर मग तुम्हाला फिटिंग अगदी व्यवस्थित येईल. आणि मग बाकी वेस्टची जर फिटिंग करायची असेल तर त्यांनी पाठीमागे ऑलरेडी असे नाडे दिलेले आहेत, त्याने तुम्ही ती फिटिंग करू शकता.
तर हा जो वन पीस आहे तो तुम्ही कॅज्युअली कुठेही घालू शकता. हा काइंड ऑफ थोडासा असा फॉर्मल वन पीस वाटतो. नॉर्मली तुम्ही कुठेही लंचला, ब्रंचला किंवा एखाद्या डिनरला चालला असाल तर हा वन पीस खूप जास्त क्लासी वाटेल, खूप सुंदर असा वन पीस आहे. त्याच्यामुळे डू इन्व्हेस्ट इन दिस. आता जो दुसरा ड्रेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो पण ड्रेस मला खूप जास्त आवडलेला आहे. तर तो आहे हा ब्लॅक कलरचा ड्रेस. तर बेसिकली हा ड्रेस मी जेव्हा फोटोमध्ये पाहिलेला तेव्हा मला असं वाटलं की त्याचा काइंड ऑफ थोडासा असा ब्लू कलर आहे, म्हणजे त्याचा बेसिकली मला नेव्ही ब्लू असा कलर वाटलेला. पण हा जेव्हा डिलिव्हर झाला तो हा बेसिकली असा ग्रेश ब्लॅक असा कलर आहे. आणि हा पण खूप सुंदर असा वन पीस आहे, मला खूप जास्त आवडला. बेसिकली याची जी लेंथ आहे ती पण अतिशय सुंदर आहे, एकदम व्यवस्थित असा तो तुमच्या म्हणजे जे आपले काफ आहेत तिथे पडतो, त्याच्यामुळे अतिशय सुंदर वाटतो. तर हा जो वन पीस आहे तो वेस्टच्या इथे असं इलॅस्टिक याने सिंच होतो, म्हणजे तो असा आतल्या साईडला सिंच झालेला आहे. इथे त्यांनी मेन वेस्टला असं हे इलॅस्टिक प्रोव्हाइड केलेला आहे. आणि जर वन पीस बघाल तर इथे असं वी नेक आहे आणि याच्या ज्या स्लीव्स आहेत त्या पण अशा म्हणजे अशा इथे सिंच होऊन इथे थोडस इलॅस्टिकेटेड होऊन मग त्या अशा फ्रिल आउट होतात, म्हणजे बेसिकली ह्या अशा फ्रिल सारख्या तुमच्या हातावर पडतात ज्या खूप जास्त गोड दिसतात. या ड्रेसची मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे त्याचे जे हे फ्रिल्स आहेत ते, म्हणजे हे जे असं वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये त्यांनी फ्रिल्स दिलेल्या आहेत. आणि याची एकदम जी खालची म्हणजे ही जी एवढी लेंथ आहे ती एकदम अशी ट्रान्सपेरंट वाटते, जी अतिशय सुंदर दिसते. म्हणजे याच्यावरती असे तीन लेअर्स आहेत, ही पहिली फ्रिल, ही दुसरी फ्रिल आणि ही तिसरी. तर हे असं याच्यावरती पडल्यामुळे इथे वरती ते असं एकदम ओपेक वाटतं, पण जी खालची साईड आहे ती एकदम ट्रान्सपरंट वाटते. आणि त्याच्यामुळे हा वन पीस खूप जास्त गोड दिसतो घातल्यावरती. याची जी लेंथ वगैरे आहे ती पण एकदम व्यवस्थित आहे, म्हणजे तुम्हाला जर शॉर्ट ड्रेसेस आवडत नसतील तर याची एकदम प्रॉपर अशी लेंथ आहे. पर्सनली मला हा वन पीस खूप जास्त आवडला, म्हणजे दिस इज ऑल्सो वन ऑफ माय फेवरेट फ्रॉम दिस हॉल. तर हा जो वन पीस आहे तो पण अतिशय गोड असा वन पीस आहे. तुम्ही याच्यावरती बघू शकता अशी छोटी छोटी अशी फ्लॉरल मधले डिझाईन आहे, पूर्ण वन पीस वरती सेम असे डिझाईन आहे आणि अतिशय सुंदर दिसते आणि खूप क्लासी वाटतो हा वन पीस. बिकॉज याच्या ज्या स्लीव्स आहेत त्या पण अशा पूर्ण अशा कवर्ड आहेत आणि याची जी लेंथ आहे ती पण अगदी व्यवस्थित आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट याचा जो कलर आहे त्या या तिन्ही गोष्टींमुळे हा जो वन पीस आहे तो खूप जास्त क्लासी दिसतो. म्हणजे तुम्ही कधीही एनी टाईम तुम्ही या वन पीस मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. खूप गोड असा वन पीस आहे, म्हणजे तुम्ही अजिबात रिग्रेट करणार नाही तुम्ही जर हा वन पीस घेतला तर. म्हणजे कुठेही ट्रॅव्हलिंगला जाण्यासाठी खूप सुंदर असा ऑप्शन आहे. तुम्ही इझिली कुठेही हा वन पीस, म्हणजे तुमचं जर काही बीच वेकेशन असेल किंवा मग तुम्ही कुठे हिल स्टेशनला वगैरे जाणार असाल तरी खूप गोड असा वन पीस आहे घालण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही याला नक्की ट्राय देऊन बघा. तर हा जो वन पीस आहे तो मी फक्त 326 रुपीजला घेतलेला आहे आणि 326 रुपीजमध्ये हा खूप सुंदर असा वन पीस आहे. म्हणजे तुम्ही नक्की याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा, बिकॉज खूप गोड वन पीस आहे या प्राइसमध्ये. याचं जे फॅब्रिक आहे ते देखील जॉर्जेट फॅब्रिक आहे, त्याच्यामुळे तो अंगावरती खूप जास्त कम्फर्टेबल वाटतो. एकदम एअरी ब्रीदी असं हे फॅब्रिक आहे, त्याच्यामुळे ते तुम्हाला खूप जास्त असं कम्फर्टेबल फील देतं. याच्यामध्ये अजिबात गरम वगैरे देखील होत नाही आणि एकदम लाईट वेट असं मस्त जॉर्जेटचा फॅब्रिक आहे. तर या वन पीसला नक्की ट्राय देऊन बघा. जो खूप सुंदर असा वन पीस मिळतो तुम्हाला 326 रुपीजमध्ये फक्त, त्याच्यामुळे डू गेट युअर हँड्स ऑन दिस. आता जो तिसरा वन पीस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो आहे हा असा रस्टी ऑरेंज कलरचा वन पीस. काइंड ऑफ हा जो आहे तो असा मरून आणि थोडासा ऑरेंज कलर असा मिक्स आहे आणि याच्यावरती फुल वन पीस वरती अशी एक वेगळीच प्रिंट आहे. आय डोंट नो कोणत्या प्रकारची प्रिंट आहे ही, मला पण समजत नाही आहे, पण छान वाटते ती त्या वन पीस वरती. आणि हा जो वन पीस आहे तो या हॉलमधला सगळ्यात कमी प्राइसचा वन पीस आहे. तर या जी वन पीसची प्राइस आहे ती फक्त 299 रुपीज आहे आणि 299 रुपीजमध्ये हा खूप सुंदर असा वन पीस आहे. तर आता तुम्हाला कुठेतरी कदाचित हा स्लीव्समुळे थोडासा अनकम्फर्टेबल वाटू शकतो, म्हणजे तुम्ही एकदमच अशा स्ट्राईप्ड अशा स्लीव्सचे ड्रेसेस घालत नसाल तर तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण बाकी हा जो ड्रेस आहे तो खूप जास्त कम्फर्टेबल ड्रेस आहे. म्हणजे हा जरी असा सिंगल स्ट्राईपचा ड्रेस असेल तरी याची जी लेंथ आहे ती अगदी व्यवस्थित अशी लेंथ आहे. हा पण असा काफ लेंथचा वन पीस आहे आणि त्याच्यामुळे तितकासा काही वाटत नाही जरी याला असे एकदम छोट्याशा अशा स्ट्रॅप्स असतील तरी. आणि बेसिकली हा जो वन पीस आहे तो घातल्यावरती खूप जास्त कम्फर्टेबल वाटतो. बेसिकली हा जो वन पीस आहे तो मी एम साईज मध्ये ऑर्डर केलेला आणि तो अंगावरती खूप जास्त असा कम्फर्टेबल वन पीस आहे. आता याची जी म्हणजे अप्पर एवढा जो पार्ट आहे तर तिथे त्यांनी हे असे इलास्टिक दिलेला आहे
आणि खालच्या साईडला तो असा फ्रिल आउट होतो. तर पूर्ण जो तो इलॅस्टिकचा पार्ट आहे तो अजिबात तुम्हाला कुठेही असं अनकम्फर्टेबल किंवा खूप जास्त असं म्हणजे असं खूप जास्त असं टाईट टाईट वाटतं असं काहीही वाटत नाही. त्याचं जे इलॅस्टिक आहे ते पण अतिशय स्मूथ आहे आणि मस्त असा तो स्ट्रेच वगैरे होऊ शकतो. त्याच्यामुळे हा पण वन पीस या प्राईसमध्ये खूप कम्फर्टेबल असा वन पीस आहे. कलर वगैरे जे आहे सगळ्या गोष्टी आणि जी त्याची लेंथ आहे या गोष्टींमुळे तो खूप जास्त असा सुंदर वाटतो. म्हणजे हा 299 रुपीजमध्ये खूप सुंदर असा वन पीस आहे. त्याच्यामुळे तुम्ही याला देखील ट्राय देऊ शकता. आणि आता जो लास्ट वन पीस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो आहे हा पिंक कलरचा वन पीस. तर बेसिकली हा जो वन पीस आहे याच्याकडून माझ्या खूप जास्त एक्सपेक्टेशन्स होत्या बट मला असं वाटतं की इट डिंट मीट माय एक्सपेक्टेशन्स. आता तुम्ही हा वन पीस बघाल तर याचा कलर देखील अतिशय सुंदर आहे. म्हणजे मी जेव्हा तो फोटोमध्ये बघितलेला तेव्हा मला हा वन पीस खूप जास्त आवडलेला. पण आय डोंट नो मे बी कदाचित मी साईज वगैरे रॉंग ऑर्डर केली. मी जी ही साईज मागवली ती एस साईज आहे. म्हणजे मी बेसिकली त्यांच्या मेजरमेंट्स बघितलेले तर त्या मेजरमेंट्सनुसार मला एस साईज बरोबर वाटलेली. तर त्यांनी ना याच्या आतमध्ये अशी ही स्लिप पण दिलेली आहे घालायला. तर हा बेसिकली मला या पण वन पीसचं असं वाटतं की तुम्ही जे तुमची साईज असेल त्याच्यापेक्षा एक साईज मोठी मागवा जर तुम्हाला हा वन पीस मागवायचा असेल. तर म्हणजे वन पीस हा असा सुंदर आहे. म्हणजे याचं जे फॅब्रिक आहे ते देखील जॉर्जेट आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त क्लासी वाटतं. म्हणजे तुम्हाला जर हा वन पीस एकदम व्यवस्थित बसला तर तो वन पीस खूप जास्त सुंदर वाटेल. म्हणजे आय गेस मी पण याच्यामध्ये एक साईज मोठी मागवायला हवी होती तर तो वन पीस एकदम व्यवस्थित असा बसला असता. आणि हा जो असेल लॉंग जे वन पीसेस असतात त्याला तुम्ही छान असे बेल्ट वगैरे घालून पण तुम्ही असं त्याला स्टाईल करू शकता. ते खूप जास्त असं सुंदर लुक देतं. किंवा याच्या आता तुम्ही बघाल तर म्हणजे हा पूर्ण असा वन पीस ओपन होतो. म्हणजे हे जे त्यांनी बटन्स वगैरे दिलेले आहेत ते पूर्ण असे डिटॅचेबल बटन्स आहेत. तर तुम्ही एखादी कधी स्पेगेटी वगैरे घातली तरी तुम्ही ह्याला जस्ट असं जॅकेट म्हणून देखील घालू शकता. त्याचा पण लुक खूप जास्त सुंदर दिसतो. एखादी शॉर्ट्स घातली एखादा स्पेगेटी टॉप घातला आणि मग तुम्ही याच्यावरती जर हा असा जॅकेट म्हणून घातला तरी तो लुक खूप सुंदर येतो. आणि तुम्ही सेकंड थिंग तुम्ही लाईक अ ड्रेस पण याला स्टाईल करू शकता. तर हा पण असा छान असं कॅज्युअली बाहेर जाताना खूप सुंदर असा ड्रेस आहे. तुम्ही छान डिनरला लंचला वगैरे जाताना देखील हा ड्रेस घालू शकता. म्हणजे नॉर्मली तुम्ही कुठे असं जस्ट ट्रॅव्हल करत असाल फिरायला वगैरे जाताना पण हा खूप सुंदर असा वन पीस आहे. त्याच्यामुळे यू कॅन गेट युअर हँड्स ऑन दिस. आणि मोस्ट इम्पॉर्टंट जो कलर आहे तो खूप क्यूट असा पिंक कलर आहे. बेसिकली हा असा बेबी पिंक कलर आहे त्याच्यामुळे तो खूप जास्त गोड दिसतो. आणि तसा सुंदर असा ड्रेस आहे. आणि हा ड्रेस ट्रान्सपेरंट असल्यामुळे त्यांनी हे आतमध्ये अशी स्लिप दिलेली आहे. आणि याची जी लेंथ बघाल तर तुम्ही बाकी वन पीसेसपेक्षा याची जी लेंथ आहे ती थोडीशी जास्त आहे. म्हणजे ती एकदम अशी काइंड ऑफ म्हणजे माझ्या तरी अशी पायापर्यंत येते. थोडीशी अशी फक्त स्पेस राहतीये मध्ये. तर माझी हाईट 5'2" आहे. तर तुमच्या हाईटच्या अकॉर्डिंग तुम्ही कन्सिडर करू शकता. तर हा जो वन पीस आहे तुम्ही फक्त 476 रुपीजमध्ये घेतलेला आहे. आणि 476 रुपीजमध्ये खूप सुंदर असा वन पीस आहे हा देखील. याच्यावरती ना असं काहीतरी वेगळं असं प्रिंट आहे. तर ते प्रिंट पण अतिशय सुंदर वाटतं. असं कुठला तरी लाईट असा पिंक कलर आहे आणि त्याने ते असं डिटेल आउट केलेलं आहे. आणि याच्यावरती जे बटन्सचं डिटेलिंग आहे ते ब्लॅक कलरमध्ये आहे. ब्लॅक कलरचे बटन्स आहेत त्याच्यामुळे गोड वाटतो. हा पण असं मध्ये 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 असं कुठे कुठे सिंच होत जातो. तर छान आहे हा पण वन पीस 476 रुपीजमध्ये. तर तुम्हाला असा फुल लेन्थचा वगैरे एखादा वन पीस हवा असेल तर तुम्ही याला देखील ट्राय देऊ शकता. आय गेस याच्यामध्ये अजूनही कोणता तरी कलर अवेलेबल आहे. तर मग हे होते 500 रुपीजच्या आतमधले मिशोवरून घेतलेले ड्रेस. बेसिकली हे खूप जास्त असे ट्रॅव्हल फ्रेंडली वन पीस आहेत. म्हणजे तुम्ही कुठेही आता हॉलिडेज वगैरे आहेत तर कुठे हॉलिडेला जाताना वगैरे हे वन पीसेस घेऊ शकता. आणि त्याच्या लेन्थ वगैरे ज्या आहेत त्या अतिशय कम्फर्टेबल आहेत. ते घालायला देखील खूप जास्त असे कम्फर्टेबल वन पीस आहेत. तर तुम्ही नक्की याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. आणि मग ते तुम्हाला कसे वाटतात हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा. याच्यामधला तुम्हाला सगळ्यात आवडलेला वन पीस कोणता हे देखील मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला आणखी कोणकोणते असे वेगळे हॉल व्हिडिओज बघायला आवडतील किंवा कोणत्या मग वेगळ्या टॉपिक्सवरती व्हिडिओज बघायला आवडतील ते देखील तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि तुम्ही जर माझे व्हिडिओज पाहत असाल पण तुम्ही अजून देखील माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ते फुकट असतं. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूलाच एक बेल आयकन आहे त्याच्यावरती क्लिक करा. म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.